आता आदित्य ठाकरे यांचा देखील दौरा जाहीर झालेला आहे 10 जून दिवशी, कसं पाहतो? नाही आता खरं म्हणजे आता आपल्या आपल्या पक्षांचं त्या ठिकाणी दौरे आता सगळे सुरूच होतील, कारण मध्यंतरी कोरोना होतं, कोरोनामुळे कुठल्या सभा होत नव्हत्या, आता मात्र जोरात सभा आहे सगळीकडे. सर, नवनीत राणा यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी असं म्हटलंय की मुख्यमंत्री उद्धव साहेब आहेत. नाही नाही, ते एक सांगू का, ते नवनीत राणाबद्दल मी काही बोलतच नाही, कारण मी बोललो तर परत ते व्हायरल होईल, कारण मला त्या बाईचा इतका राग आलेला आहे. कोण काही बोलते ती उद्धव साहेबाच्या बाबतीत आणि तो राणा पण, आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात काय माहिती काही वेगळी अक्कल असते किंवा गुडघ्यामध्ये आमची अक्कल असते, आम्ही जाऊन सरळ काहीतरी करू शकतो, कारण आम्हाला सहन होत नाही. आमचे ते दैवत आहेत, आमचे प्रमुख आहेत, आणि काय पण बोलायचं म्हणजे काय, कोण सहन करेल? हां, ती बाई काय होती, काय नाही, कसे काय, मला माहिती नाही सगळं. जातीचं सर्टिफिकेट खोटं आणून त्या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टी सपोर्ट आहे म्हणून, पूर्वी राष्ट्रवादीने सपोर्ट केला होता, आता राष्ट्रवादी जर महाविकासकडे आघाडी झाली तर ती तिकडे गेली, म्हणजे पक्ष बदलणारी ती बाई आहे, त्याचं काही हे नाही. भाजपकडून कुठंतरी पातळी घसरते प्रचंड मोठ्या प्रमाणात पातळी घसरत आहे, आणि आमचे जे जुने मित्र आहे माजी मुख्यमंत्री, ते फक्त भाषण करत असतात मोठ्या मोठ्याने. ठीक आहे, बुद्धिवादी ते बुद्धिवादी आहे ते, परंतु मी मुद्दाम सांगतो की ते आता शांत राहणार, जरा उद्धव साहेबांना काम करू द्या ना शांतपणे. उद्धव साहेब शांतपणे काम करत आहेत, ते उद्धव साहेब लक्ष देत नाही इकडे, काय करत नाही. मी लोकांची, जनतेची सेवा करतो आणि खरोखर सेवा करतो. महाराष्ट्र एक नंबरवर आणण्याचा प्रयत्न उद्धव साहेबांचा आहे आणि तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. आता काही असलं की हे कशाला केलं, हे इथं असं झालं, तिथे तसं झालं, म्हणून लोकांना मिसलीड करण्याचं काम माजी मुख्यमंत्री करतात. 14 तारखेला उद्धव साहेबांची सभा आहे, जोरात आहे, आमडोल चालू आहे, मराठवाड्यातून किती लोक जातात? खूप, म्हणून तर मी आलो 14 साठी सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे त्यावेळेस प्रमुख पदाधिकारी येतील, आणि हे जवळ असल्यामुळे, हे जवळ असल्यामुळे, संभाजीनगर जवळ असल्यामुळे, हे तर काय नाही, 1-1.5 तासाचा रस्ता आहे, सगळे येतील. ते जनतेतून निवडणूक लढण्यासाठी उद्धव साहेब आव्हान, जनतेतून निवडणूक लढावं म्हणजे उद्धव साहेबांनी जनतेतून निवडणूक लढवावी असं आव्हान जे आहे नवनीत राणा यांनी दिलं. अरे तिला ती बाई आहे का कोण आहे, तर मला काही सांगूच नका द्यायचं होतं. ओके.